जिल्ह्यातील शेतकरी नापिकीने आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी हेलपाडे मारावे लागते. तर दुसरीकडे जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात पीक कर्ज वाटपात मोठा घोळ झाला आहे. चक्क शेतकऱ्याच्या नावाने दुसऱ्याच व्यक्तीने बँक व्यवस्थापकाला हाताशी पकडून पीक कर्जावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सुभाष राठोड असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. महागाव तालुक्यातील साई इजारा येथे शेती असून गावातच त्यांचे वास्तव्य आहे. मात्र त्या शेतकऱ्याच्या नावाने चक्क दिग्रस तालुक्यातील कलगाव येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून कर्जाची उचल करण्यात आली. 1,17,000 रुपयाचे कर्ज डोक्यावर वाढल्याने शेतकरी हतबल झाला आहे. खरीप हंगामात पीक कर्ज मिळावे म्हणून सुभाष राठोड हे महागाव येथील युनियन बँक शाखेत 19 जुलै रोजी गेले होते. तेथे त्यांच्या नावावर दिग्रस तालुक्यातील कलगाव येथून पीक कर्ज घेतल्याची बाब समोर आली. शेती महागाव तालुक्यात आणि कर्ज दिग्रस तालुक्यात, हा प्रकार त्यांना धक्का देणारा ठरला. नेमका प्रकार काय हे शोधण्यासाठी शेतकऱ्यांनी कलगाव येथील शाखा गाठली. तेथील बँक व्यवस्थापकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. शेतकऱ्याने माळ हिवरा येथील व्यक्तीचे फोटो व कागदपत्रे दाखवा अशी वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याने दिग्रस पोलीस ठाण्यात बँक व्यवस्थापकाविरुद्ध तक्रार दिली आहे. बोगस पीक कर्ज वाटप करण्यासाठी रॅकेट सक्रिय असल्याचा संशय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी व्यक्त केला. दिग्रस तालुक्यातील कलगाव बँकेत शाखा बडोदा यातून माझ्या नावाने शेती कर्ज 1,17,000 परस्पर उचलल्यामुळे मी त्या बँकेत जाऊन भेट दिली असता मॅनेजर साहेबानं मला कोणतेही उत्तर न देता स्टेटमेंट मागितलं तरी देऊन नाही राहिले आणि तुझंच कर्ज आहे असं त्यानं संबोधित मला परत पाठवलं. परत मी गेल्यावर पोलीस स्टेशन दिग्रस येथे FIR दाखल करून त्याची मागणी केलेली आहे. शासनाने मला त्याचा न्याय देऊन दिलासा द्यावा ही विनंती. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथावेदनांना अंत नाही व याकडे संवेदनशीलतेने पाहण्यासाठी राज्यकर्त्यांकडे खंत नाही अशी काहीशी विरोधाभासाची चित्र या यवतमाळ जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहेत. मागतो शेतकरी त्याला कर्ज मिळत नाही आणि शेतकऱ्याच्या नावावर बोगस कागदपत्र तयार करून दिग्रस तालुक्यामध्ये बँक ऑफ बडोदामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कागदपत्रे दाखल करून कर्ज काढल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. मी जिल्हा प्रशासनाकडे व गृहविभागाकडे मागणी करतो की अशा पद्धतीचं रॅकेट जिल्ह्यामध्ये जर सक्रिय असेल तर यामध्ये शेतकरी भरडला जाईल. राज्य शासनाने या विषयाची संवेदनशीलता व गंभीरता पाहता या विषयाची तातडीने चौकशी करावी अशी मागणी मी आज दिग्रसचे तहसीलदाराच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयाकडे केलेली आहे. या विषयाची तत्परतेने चौकशी करावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे करतो.